नमस्कार। शेतकऱ्यांशी संबंधित तीन कायदे असा विषय घेऊन सध्या देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे। साहजिकच ही चर्चा आपण आपल्या चॅनलवरती पण करतोय। देशातली चर्चा वेगवेगळ्या अँगलने सुरू आहे, त्यात पॉलिटिकल अँगल मोठ्या प्रमाणात आहे। कारण सरकारने आज जे काही निर्णय घेतले, या निर्णयांचं सूतोवाच प्रमुख विरोधी पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात मागच्या निवडणुकीत केलेला आहे। जे तीन बदल सरकारने केलेत, या तीनही बदलांची नोंद त्यांच्या जाहीरनाम्यात आहे, पण तोच पक्ष आज या सगळ्या गोष्टीला कडाडून विरोध करतोय। यातलं राजकारण काही असलं तरी आपल्याला प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या संबंधात विचार करायचा आहे। या गोष्टींचा शेतकऱ्यावरती नेमका काय परिणाम होतोय, त्यातला आर्थिक परिणाम नेमका काय, राजकारणाशी मला देणं घेणं नाहीये। राजकारण चालत राहणार, कोण कोणाला कधी काय कसा पाठिंबा देईल आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही। कालचे शत्रू आज मित्र असतात, आजचे मित्र का उद्याचे शत्रू असतात, राजकारणात हे चालत राहणार। पण आता शेतकऱ्यांचा विषय बोलायचा आहे तर तो शेतकऱ्यांच्या अँगलने बोलला पाहिजे। शेतकऱ्यांचा फायदा तोटा नेमका काय, त्या संदर्भात चर्चा केली पाहिजे। या विषयात चर्चेसाठी मी दोघांना निमंत्रित केलंय। एक आहेत डॉक्टर मानवेंद्र काचोळे, शेतकरी संघटनेचे निष्ठावंत पाईक आहेत। दुसरे पाहुणे आहेत संजय सोनवणी, हे उद्योजक आहेत, लेखक आहेत। त्यांच्याशी मी आर्थिक विषयावर चर्चा करतोय। शेतकऱ्यांचा नेमका आर्थिक फायदा काय होणार आहे, या सगळ्या निर्णयांचे नेमके आर्थिक परिणाम कसे होणार आहेत, यातनं कॉर्पोरेट कल्चर ज्यांना आपण म्हणतो, हे कॉर्पोरेट कल्चर शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येऊ शकणार आहे, किंवा शेतकऱ्यांनी कॉर्पोरेट शेती केल्यानंतर त्यांचा नेमका फायदा काय होणार आहे, अशा सगळ्या दृष्टीतनं आपण या सगळ्या भूमिका मांडणार आहोत। काचोळे सर नमस्कार। नमस्कार काचोळे सर, आजच्या या चर्चेमध्ये मी आपलं स्वागत करतो। आणि प्रेक्षकांसाठी मला आधी हे सांगणं आवश्यक आहे की डॉक्टर मानवेंद्र काचोळे नेमके कोण आहेत, ही चर्चा नेमकी मी त्यांच्याशी का करतोय। तर डॉक्टर मानवेंद्र काचोळे मागची 3 दशकं, साधारण 30 वर्ष शेतकरी संघटनेशी संबंधित आहेत। शेतकरी संघटनेची वैचारिक बैठक निश्चित करण्यामध्ये त्यांचा पण सहभाग अतिशय मोलाचा आहे। शेतकरी संघटना या नावाने जो ट्रस्ट शरद जोशींनी स्थापन केलेला होता, त्या ट्रस्टचे ते एक विश्वस्त आहेत। शेतकरी संघटनेची ही वैचारिक मांडणी करण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे। आणि लौकिक अर्थाने विचार केला तर बाह्य जगामध्ये ते प्राध्यापक आहेत, जैव रसायनशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान हा विषय ते शिकवतात। म्हणजे एका बाजूला हा तांत्रिक विषय, दुसरीकडं आर्थिक संदर्भातली काही मांडणी आणि शेतकरी संघटनेची वैचारिक बैठक, अशा दृष्टीने त्यांचं हे काम चालू असतं। अत्यंत अविचलपणे निष्ठावान पद्धतीने मागची अनेक वर्ष ते या क्षेत्रात काम करतायत। काचोळे सरांशी मुद्दाम या विषयावरती बोलण्याचं कारण हे की आज जो काही निर्णय घेतला गेलाय, या निर्णयासाठी मागची अनेक दशके शेतकरी संघटना काम करते आहे। आणि त्यामुळंच अन्य गोष्टींवरती वैचारिक मतभेद असले तरी या विषयावरती, या सरकारच्या या निर्णयावरती शेतकरी संघटना पाठिंब्यासाठी ठामपणाने उभी आहे। काचोळे सरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आणि पहिल्या प्रश्नाकडे मी आधी वळतो। सर, आता मार्केट कमिटीच्या बाहेर शेतीमालाची विक्री करायला या कायद्याने परवानगी दिली आहे। करार शेतीला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे आणि आवश्यक वस्तू कायद्यातनं शेतीमाल वगळला गेला आहे। मागच्या अनेक दशकांपासून शेतकरी संघटनेच्या या मागण्या होत्या, त्या आज पूर्ण होत आहेत। बऱ्याच गदारोळ होतोय, त्यावरती अनेक प्रकारे चर्चा होतीये, वादविवाद झडत आहेत। जो पक्ष एकेकाळी याला पाठिंबा देत होता आणि ज्यांच्या जाहीरनाम्यात हे उल्लेख आहे, तो पक्ष आज विरोधात आहे। आणि त्यावेळी ज्या या गोष्टीला विरोध करायचे, त्यांनी आज हा कायदा मोकळा केलेला आहे। यातला हा सगळा राजकारणाचा भाग आपण दूर ठेवूयात, आपण शेतकऱ्यांच्या रुखाने शेतकऱ्यांच्या विषयात चर्चा करूयात की या तर तुमच्या फार जुन्या काळापासूनच्या मागण्या होत्या, त्या आजपर्यंत मंजूर नेमक्या का होत नव्हत्या, याचे काही अंडर करंट आहेत का, काय तुमची ऑब्झर्वेशन या सगळ्या विषयातली आहेत? दत्ता भाऊ, बरं झालं तुम्ही त्याच्या सुरुवातीकडे वळला की हे आतापर्यंत का होत नव्हतं आणि याचे पाठीमागचे अंडर करंट काय। आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की याची सुरुवात पहिल्या घटना दुरुस्तीपासून झाली। देशाला पुढे न्यायचं आहे आणि औद्योगिकरण झालं पाहिजे, त्यासाठी कुठलं मॉडेल स्वीकारायचं
हा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला पंचवार्षिक योजनांच्या मार्फत हे होणार होत आणि पैसा लागणार होता, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार होती आणि गुंतवणूक बाहेरून येण्याची शक्यता नव्हती, तेव्हा उत्पादनातून संपत्ती निर्माण होते हे जर खरं असेल तर रशियानं हा अनुभव घेतला होता की शेतीतलं उत्पादन आपल्याला कारखानदारीकडे वळवावं लागेल, पण मग त्याच्यासाठी रशियाला शेतकऱ्यांचं शिरकाण करावं लागलं, जवळपास 6 कोटी शेतकरी रशियामध्ये मारले गेले, जवळपास तशीच एक योजना पण शेतकरी न मारता कशा कसं पुढे जाता येईल याबद्दल विचार सुरू झाला आणि ही जी योजना जन्माला आली याला नेहरू महाल नोबिस प्लॅन म्हणतात की ज्या यंत्रणेतून ही मांडणी झाली, त्यात ठरलं असं की शेतीतील वरकड उत्पन्न असेल नसेल जेवढं जे काही निर्माण होईल ते आपण हे सरकारच्या हातात आलं पाहिजे आणि सरकारनं मग ते औद्योगिकरणासाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमासाठी वापरलं पाहिजे, याच्यासाठी काय करावं लागेल तर सरकारला काहीही करायचं असेल तर त्याच्यासाठी कायद्याची चौकट बनवून घ्यावी लागते आणि त्या चौकटीत काम करावं लागतं। मग पहिली घटना दुरुस्ती आली कारण नेहरूला कोणीतरी सांगितलं होतं की छोटी शेती ही किफायतशीर असते, मोठी शेती किफायतशीर नाही, जमीनदारी वगैरे हा नंतर त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता, पण छोटी शेती किफायतशीर असते हे रशियन शास्त्रज्ञांचं मत होतं, अर्थतज्ञांचं, आणि छोटी शेती छोटी कशी राहील याचे प्रयत्न पुढची 25-30-50 वर्ष झालेले आपल्याला दिसून येते। हा पहिला भाग, शेती छोटी असेल तर शेतीतून बाहेर पडणारा वर्ग सतत कारखानदारीला मजूर वर्ग म्हणून प्राप्त होईल आणि तो शेतीतून बाहेर पडणारा असल्यामुळे कारखान्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये तो मजुरी करून कारखान्यात काम करायला लागेल, कारखानदारांचा खर्च कमी होईल। तिसरा, कारखान्याला कच्चा माल पाहिजे जो शेतीतून मिळतो तोही मग कमी खर्चात मिळायला लागेल। चौथा, जो काही शिक्षण वगैरेवरचा खर्च आहे तो सरकारने करायचा म्हणजे मग कारखानदारांना कमी पैशात तंत्रज्ञ मिळतील। ही सगळी रचना व्यूहरचना होती आणि ही व्यूहरचना गेली 50-60-70 वर्ष कायम राहिली। हिला धक्का केव्हा बसायला लागला तर ज्या वेळेला अपेक्षित गतीनं औद्योगिकरण होत नाहीये आणि शेतीतून बाहेर पडणारा वर्ग आपण शहरात सामावून घेऊ शकत नाही, ही अवस्था आली साधारणपणे 70-80-90 काळामध्ये। या अवस्थेनं सगळी शहरं गंजून गेली, राजकीय उलथापालथी होऊ लागल्या। 67 मध्ये अशी परिस्थिती आली की देशामध्ये काँग्रेस विरोधी सरकार बहुतेक राज्यामध्ये निवडून येऊ लागली आणि मग तिथून पुढे ह्या प्रश्नाला अडसर कसा करायचा, अडसर कसा घालायचा, याच्यातून पुढची सगळी आंदोलनं झाली, जयप्रकाशची आजचं आंदोलन झालं, आणीबाणी आली गेली आणि शेवट कुठं झाला तर देशाचं आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आणि आम्ही कर्जबाजारी झालो, आमचं सोनं आम्हाला गहाण ठेवावं लागलं। त्या धक्क्यामध्ये आम्ही एक गोष्ट केली की औद्योगिकरण स्वीकारलं पण शेती मात्र जुन्या चौकटीमध्येच ठेवली। त्या चौकटीचे खांब काय होते तर आता जे तुम्ही 3 कायदे सांगतात त्या क्षेत्राचा खरा हा संकोच होता। एक तर शेतमालाच्या भावावर नियंत्रण सरकारला करता आलं पाहिजे, दुसरं शेतमाल कुठं विकला गेला पाहिजे, काय विकला गेला याच्यावर नियंत्रण करता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी एपीएमसीचा उदय झाला आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टचा उदय झाला। त्याच्या आधी एक कमाल जमीन कायदा आलेलाच होता, तेव्हा ह्या 3 कायद्यांच्या जोडीनं 70 वर्षामध्ये शेतकरी पिचून गेला। त्याचा परिणाम काय झाला तर अनेक समस्या निर्माण झाल्या की ज्या सोडवण्याकरता काहीतरी मूलभूत गोष्टी करण्याची गरज आहे आणि या टप्प्यावर असताना हे कायदे आलेले आहेत, त्याच्या पाठीमागची रचना ही आहे। ओके, तर लक्षात असं येत आहे की हा रोग बराच जुना आहे आणि त्याच्यावरचे इलाज काही जाणीवपूर्वक मुळात अशा पद्धतीने केले गेलेले आहेत, सरकार कुठलीही असो हे असंच या पद्धतीने चालत आहे। तर मग याला जोडून सर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की आता हा जो काही निर्णय घेतला गेलाय याचे राजकीय परिणाम तर निश्चितपणे होणार आहे, पण राजकीय परिणाम हा आता आपल्या या चर्चेचा विषय नाही, आपण प्रामुख्याने शेतकऱ्यांशी संबंधित
विषयाची चर्चा करणार आहोत, परंतु याला काही मंडळी जे विरोध करतायत, पाठिंबा देणारी ही एक भूमिका आहे, विरोध करणारी ही एक वेगळी भूमिका आहे. गंमत अशी की पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे ही जी काही पाठीराखी मंडळी, यातल्या 95% लोकांना जे काही घडलं त्याच्यातलं काहीच माहिती नाही. ते फक्त त्यांचे नेते म्हणतात म्हणून ते विरोध करतायत किंवा पाठिंबा देतात, असं एक सार्वत्रिक चित्र मला दिसतंय. पण हे जे काही विरोधाचं कारण आहे हे राजकीय आहे की आर्थिक आहे? कारण एपीएमसी किंवा देशभरातली मंडी वगैरे हा जी काही शब्दप्रयोग इतरत्र मांडले जातो, तिथनं प्रामुख्यानं नवनवीन नेत्यांचे उदय होत आलेले आपण पाहिलेले आहेत, सहकार चळवळ असेल किंवा अन्य काही गोष्टीतले, आणि त्याच ठिकाणी आर्थिक नाडे आपण देशाचे आहेत असं पण दिसतो. तर हा विरोध राजकीय कारणासाठी तुम्हाला वाटतोय की आर्थिक कारणासाठी? एक लक्षात घ्या दत्ता भाऊ की समस्या आर्थिक असतात आणि समस्यांचा राजकीय फायदा उचलला जातो, राजकारण केलं जातं समस्यांचं. समस्या आर्थिकच असतात आणि समस्या खऱ्या असतात. समस्यांना समाधान शोधणं हे राजकारणाचं काम आहे, पण त्याच्यातून राजकारण साधणं हे विरोधक नेहमीच करत असतात. उदाहरणार्थ एमएसपीचा प्रश्न आला. एमएसपीचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हा कसा निर्माण झाला, लोकांना काय एमएसपी पाहिजे? तर सातत्यानं जर का बाजारातले भाव हे उत्पादन खर्चाच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील तर साधारणपणे शेतकऱ्यांना तुमचं उत्पादन वाढवा असं म्हणायचं असेल तर ते कसं करता येईल? तर असं सांगितलं की बा आम्ही तुमच्याकडून खरेदी करू आणि या दरानं खरेदी करू, तेव्हा तुम्ही आता उत्पादन घ्यायला हरकत नाही असं म्हटल्यानंतर शेतकरी उत्पादनाच्या मागे लागतात. आणि ही गरज केव्हा भासली? जेव्हा आपल्या देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडायला लागला आणि पंजाबमध्ये मग इरिगेशन प्रोजेक्ट आले आणि पंजाबच्या सुपीक जमिनीतून गहू निर्माण करून भारताची अन्नधान्याची निकड जी होती ती संपवायची असा निर्धार पहिल्यांदा केला गेला आणि मग तिथून एमएसपी हे सरकारी खरेदी मोठ्या प्रमाणावर सरकारी खरेदीला सुरुवात झाली. आणि हे दुष्टचक्र कसं आहे की जास्तीत जास्त खरेदी ही फक्त पंजाब हरियाणा काही उत्तर प्रदेशचा भाग काही मध्य प्रदेशचा भाग इथून होते आणि गहू आणि तांदळाची प्रामुख्यानं खरेदी होते, बाकीच्या गोष्टी अत्यंत गौण आहेत. परंतु ही खरेदी एमएसपीशी खऱ्या अर्थानं जोडली गेलेली आहे. बाकीच्या 23 पिकांमध्ये एमएसपी जाहीर केली काय किंवा न केली काय याचा सरकारवर काहीच बोजा पडत नाही आणि शेतकऱ्यांनाही काही फायदा नाही. एकूण एमएसपीच्या बद्दलचा निर्णय असा आहे की 2018 साली जो त्याच्यावर रिपोर्ट आला शांताकुमारांचा, ते असं म्हणतात की 6% जास्त लोकांना एमएसपीचा फायदा होत नाही आणि तो फायदा एकूण अर्थव्यवस्थेचा शेती अर्थव्यवस्थेच्या 2% जास्त नाही. म्हणून शेती अवस्था किती आहे? तर शेती अवस्था काही ट्रिलियन, मला वाटतं जवळपास 1 ट्रिलियन डॉलर्सची आहे, म्हणजे 75 ट्रिलियन रुपयांची जवळपास. तर एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकार एमएसपीच्या दरानं काही खरेदी करू शकेल याची शक्यता फारच कमी. परंतु हा विषय मग राजकीय झाला. शेतकऱ्यांना एमएसपीच्या दरानं सरकार खरेदी करणार आहे असं म्हटलं की आनंद होतो. मग सांगणारे सांगतात 1.5 भावानं करा, 2.5 भावानं करा, मग घोषणाही व्हायला लागतात की आम्ही 2.5 भावाने करू किंवा 1.5 भावाने करू. मग तो 1.5 मध्ये शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च धरायचा की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. असे अनेक प्रश्न एमएसपीचा प्रश्नच असा बागुलबुवा करून मधून निर्माण झालेला. त्याच्यातून दुसरे प्रश्न निर्माण झाले की ही चढ्या भावानं खरेदी, बाजार भावापेक्षा चढ्या भावानं खरेदी सरकारला परवडत नाही. नंबर 1, सरकारकडे तेवढा पैसा नाही. नंबर 2, आताच एफसीआयची थकबाजी ही 3 ते 4 वर्षाच्या खरेदी इतकी अडून बसलेली आहे. ओके, सरकारच्या समोर एमएसपीचं काय करायचं हा प्रश्न आहे. पण दुसऱ्या बाजूला फूड सिक्युरिटीसाठी खरेदी करत राहावी लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुद्धा अन्न पुरवठा करत राहावा लागणार आहे, तेव्हा एमएसपीचा प्रश्न निर्माण झालेला आहे पहिला. दुसरा, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यावर अन्याय होतो आणि तिथून जोपर्यंत शेतकरी बाहेर पडत नाही तोपर्यंत शेतमालाला पर्यायी बाजारपेठ निर्माण होत नाही आणि पर्यायी बाजारपेठ निर्माण होत नाही तोपर्यंत शेतमालाची साठवणूक, ट्रान्सपोर्ट, प्रोसेसिंग या क्षेत्रात गुंतवणूकही होत नाही आणि शेतकरी प्रगती करत नाही. 2016 साली आपण एपीएमसीतून भाजीपाला मुक्त केला, फळफळावळ आणि भाजीपाला हा एपीएमसीतून मुक्त केला. परंतु प्रत्यक्षात काय झालं? 2% ही भाजीपाला
एपीएमसीच्या बाहेर आजपर्यंत अजून विकला जात नाही. 98% भाजीपाला एपीएमसी किंवा एपीएमसीच्या अंतर्गतही व्यवस्थेमध्ये हा भाजीपाला विकला जातो. हे बाहेरचं काम एपीएमसीतून शेतकऱ्यांना किंवा शेतमालाची ही विकण्याची प्रक्रिया बाहेर काढण्याचं काम हे अत्यंत कठीण आहे. त्याच्यासाठी अर्थपुरवठा लागतो, त्याच्यासाठी संरचना लागते, त्याच्यासाठी विकसक खडे व्हावे लागतात, उद्योजक उभे राहावे लागतात, व्यापाऱ्यांना सुद्धा एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर उभं करावं लागतं, कायदेशीर स्ट्रक्चर उभं करावं लागतं. हे सगळं अजून व्हायचंय, हे हळूहळू होईल, पण याची सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे. म्हणून हा एक दुसरा मुद्दा होता बाजार समितीतल्या सुधारणांचा. तिसरा होता शेतीतील समृद्धी येत नाहीये. काही केलं तरी गेली 20-25 वर्ष शेतीत समृद्धी येत नाही. शेतीतला हा दुसरा विकासाचा जो प्रवाह आहे तो जोडला जात नाही. शेतीतून बाहेर माणसं बाहेर पडण्याची प्रक्रिया मात्र चालू आहे. हे प्रश्न समोर असताना काहीतरी करणं भाग आहे. आणि हे प्रश्न आज जर सोडवले नाही तर याच्याविषयी विरोधक तर काही बोलत नाहीयेत. सरकारला ही पिंच जाणवते आहे, कारण सरकारवर आज ना उद्या हे प्रश्न सोडवण्याचा डोंगर उभा राहणार आहे. मग सरकारला काहीतरी केलं पाहिजे. या निकडीतून सरकारला हे प्रश्न सोडवण्याची गरज भासू लागली. हा ही त्याची खरी पार्श्वभूमी आहे. एका परिहार्यतेतनं एका प्रकार हा निर्णय घ्यावा लागलाय मोदी सरकारला असं दिसतंय. मग असे मार्केट कमिटीच्या बद्दलचे दोन उल्लेख आपल्या बोलण्यात आले. एक म्हणजे मार्केट कमिटीतनं भाजीपाल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण 2%-हून जास्ती अधिक भाजीपाला अजूनही मार्केट कमिटीच्या बाहेर गेला नाही. शेतकरी अजूनही त्याच ठिकाणी जात आहेत आणि धान्य आजपर्यंत तिथंच होतं. तर ही नेमकी परिस्थिती काय आहे, किंवा मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय होतो तर तो नेमका काय व्हायचा, की ज्या अन्यायापासून आज शेतकरी स्वतंत्र झाला आहे आपण बोलताना मग अशी. पहिली बाब म्हणजे आम्ही किंवा शरद जोशी याला म्हणायचे की मार्केट कमिटी हे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत. ओके, त्याचे तिकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आणि तिकडे गेल्यावर कत्तल झाल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे मार्केट कमिटीमध्ये माल न्यायचा असेल तर मार्केट कमिटीमध्ये घेणार कोण आहे, तर एक काही व्यापाऱ्यांच्या टोळ्या आहेत. मार्केट कमिटीमध्ये नवीन व्यापारी म्हणून सामील व्हायचं हे किती कठीण आहे हे तुम्हाला सांगायचं असेल तर मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याकरता लोक कोटी रुपयापर्यंत खर्च करतात हेही सांगितलं पाहिजे. हे कोटी रुपये का खर्च होतात, तर कारण मार्केट कमिटीच्या आधारात हातामध्ये व्यापाऱ्यांना परवानगी देण्याचं आहे. कोणत्या व्यापाऱ्याला व्यापाराची परवानगी द्यायची किंवा न द्यायची हे ठरवण्याचा अधिकार आहे, पहिला भाग. दुसरा भाग असा की वांदे जर झाले तर ते सोडवण्याचा अधिकार देखील या व्यापार कमिटीच्या या कमिटीच्या माध्यमातूनच होतो. तिसरा भाग, काटे सगळे इलेक्ट्रॉनिक झाले तरीही काटे करण्याची कटाई म्हणजे मालाच्या पावतीतून ती कटौती होतच असते. हमाली आता आजकाल यांत्रिक झालेली आहे तरी देखील हमाली कटतच असते. फोल्डर घेतल्याशिवाय म्हणजे व्यापाऱ्याकडून जोपर्यंत तुम्ही फोल्डर मिळवत नाही तोपर्यंत तुमचा माल विकला जाऊ शकत नाही. आणि एकदा माल आणला यार्डामध्ये की यार्डाच्या बाहेर तो माल परत घेऊन जाणे, मला भाव पाहिजे तो भाव मिळाला नाही तर मी काय करू शकतो, माझा भाव पर्यायी व्यापाऱ्याकडे नेऊ शकत नाही. कारण तिथले जे व्यापारी आहेत ते सगळे एकमेकाला बांधलेले आहेत, नंबर एक. आणि नंबर दोन, हरासी आता त्या व्यापाऱ्यांच्या दरम्यानच होते. नंबर तीन, माल परत न्यायचा म्हणजे माल तिथं आणून माझी गाडी बैल ट्रक तिथं आणून मला जो खर्च लागला त्याच्या दुप्पट खर्च परत न्यायला लागणार आहे. परत दुसऱ्यांदा मला तीच एक्सरसाइज करावी लागणार आहे. मला पर्यायी बाजारपेठ उपलब्ध नाही, अगदी दुसरी बाजार समिती सुद्धा मला गाठता येत नाही. मी कन्नडचा जर असेल तर मला 40 गावच्या बाजारात विकता येत नाही, मला फुलंब्रीच्या बाजारात विकता येत नाही, मला सिल्लोडच्या बाजारात विकता येत नाही, अशी परिस्थिती. ही अक्षरशः एका बाजारपेठेला तुम्ही बांधील आहात अशी अवस्था झाली. या बांधील अवस्थेमुळे काय बरं घेणारे ठरलेले आहेत, मग ते का म्हणून तुमचा भाव वाढवतील. बरं सरकारनं अशी व्यवस्था करून ठेवली की एकदा MSP जाहीर करून टाकली मग सरकार घेऊ की न घेऊ त्या MSP पेक्षा खालच्या किमतीलाच व्यापारी बोली लावतात. मग सरकारनं MSP जर खरेदी करायची नव्हती तर MSP जाहीर करायची नव्हती. म्हणजे निदान बाजारामध्ये काय रविवारच्या बाजारात तुम्ही गेले, समजा तुम्हाला एक बोकड विकायचा आहे, तर कुणीतरी काय करतो त्या बोकडाला एक लाल रंग लावून जातो आणि सांगून जातो की मी हा बोकडाचा भाव 2000 रुपये ठरवलेला आहे.
आजूबाजूचा कोणीही 2000 रुपयापेक्षा जास्त बोलीच लावत नाही. मग म्हणजे मग ती खुली बोली लावण्याची व्यवस्था असण्यात काही उपयोग नाही, कारण कुणीतरी त्या बोकडाला रंग लावला. तसंच अन्नधान्याच्या बाबतीत होतं की जेव्हा मी बाजारामध्ये माल घेऊन जातो आणि एमएसपीची एक किंमत ठरलेली असते, सरकार घेत नाही पण किंमत मात्र ठरवून टाकतं, अशा वेळेला व्यापाऱ्यांना एक संधी मिळते की सरकार हम थोडी सरकार आहे, हम तो व्यापारी आहे. मग व्यापारी त्या ठरलेल्या एमएसपीच्या त्या किमतीच्या पेक्षा खालच्या किमतीला घ्यायला मोकळे होतात. या सुविधा निर्माण कराव्यात असं गेली 40 वर्ष म्हटलेलं आणि मॉडेल ऍक्ट मध्ये म्हटलं, त्यालाही 15 वर्ष होऊन गेले, त्यापैकी काहीही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. मग सॉर्टिंग नाही, गाळणी नाही, पॅकिंग नाही, ट्रान्सपोर्ट नाही, शेतकऱ्यांची थांबायची व्यवस्था नाही, वैरण बैल असतील तर बैलगाड्या कुठे उभ्या करायच्या, वैरण पाण्याची व्यवस्था नाही, ही सगळी गैरव्यवस्था गेली 50 वर्ष चालू आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही आम्हीच सगळं बघणार आहे का, आम्हाला ही मक्तेदारी टिकवून ठेवली पाहिजे, तर हे हास्यास्पद आहे. आमच्याकडे एक नेहमी असं सकाळच्या मोर्चामध्ये शेका पक्षाचे लोक म्हणायचे की शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळाला पाहिजे, आणि संध्याकाळी म्हणायचे की कामगाराला ज्वारी स्वस्त मिळाली पाहिजे. अशी ती अवस्था एकूण असायची. पण मग आता हे सगळं घडलेलं आहे, शेतकरी संघटनेची मागणी दीर्घकाळपासून जी होती ती या पद्धतीने आजच्या सरकारने मान्य केलेली आहे, पण तुम्ही म्हणताय ती सगळी रचना ही आतापर्यंत जी चालत आली आहे याच्यात मोठे बदल झाले तरच काही घडणार आहे, अन्यथा सरकारने परवानगी दिली तरी परत एकदा 2% धान्य बाहेर आणि बाकी 98% बाजार समिती येईल, हीच परिस्थिती राहायची शक्यता आहे. पण अशा परिस्थितीमध्ये भारतीय शेती आणि भारतीय शेतकरी यांचं भवितव्य तुम्हाला नेमकं काय दिसतंय, काय घडलं तर शेतकरी संघटनेची ही मागणी पूर्ण केल्याचं समाधान मिळणार आहे आणि खरोखर शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार आहे? त्यातले 3 गोष्टी महत्वाच्या आहेत सर. पहिली गोष्ट, जी बेदरकारी त्यावेळेला नेहरूंच्या सरकारने दाखवली की आपली आपली जी व्यूहरचना आहे ती न्याय आहे की नाही याची त्यांनी कदर केली नाही. त्यांनी हे सगळे कायदे नव्या परिशिष्टाखाली घातले. घटनेमध्ये एक नवं परिशिष्ट असं आहे, अशा कायद्यांची यादी आहे की ज्या कायद्यांच्या मधली न्यायिक वैधता किंवा न्याय आहेत की नाही हे तपासायचं असेल तर त्यांना आम्ही कोर्टामध्ये जातो, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ आणि त्याला चॅलेंज करू, हा कायदा न्याय्य नाहीये. ही सोय नव्या परिशिष्टानं काढून घेतली. हे सगळे कायदे न्यायाच्या परीक्षणाच्या पलीकडे आहेत. म्हणजे किती मोठा अत्याचार असावा हे तुम्ही लक्षात घ्या. शेतकरी समूहावरचा हा सगळ्यात मोठा पारतंत्र्याचा हल्ला होता आणि हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 महिन्यात आला. 15व्या महिन्यामध्ये पहिली घटनादुरुस्ती आली आणि पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये संपूर्ण शेती परत पारतंत्र्यात गेली. हे जे काही कायदे तुम्ही शेतकऱ्याला लावलेत कमीत कमी त्याची न्यायालयीन मीमांसा होऊ शकते अशी तरी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. हे सगळे कायदे नव्या परिशिष्टातून बाहेर पडले पाहिजे. एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट सुद्धा नव्या परिशिष्टात आहे, तो बाहेर पडला पाहिजे. नंबर 2, एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या मध्ये फक्त 4-5 पिकांना कॅटेगरीजला फक्त बाहेर काढलेले आहे. संपूर्ण शेतीमाल हा एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या बाहेर असला पाहिजे. दुसरी बाब. तिसरी बाब अशी की हळूहळू आपल्याला अशा रचना तयार कराव्या लागतील की ज्याच्यामध्ये आत्ताच्या ज्या ह्या आहेत रचना आहेत त्या आणि येऊ घातलेल्या रचना यांचा मेळ बसून एकमेकाच्या सहकार्यानं कॉम्पिटिशननं एकमेकाच्या ताकदीनं ते पुढे जातील. उदाहरण आता मी सांगतो, नवीन येऊ पाहणारे त्यांच्याकडे भांडवल आहे परंतु इन्फ्रास्ट्रक्चर नाही, आणि एपीएमसीकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे परंतु कल्पकता नाही आणि मरगळ झटकून कामाला लागण्याची इच्छा नाही. स्पर्धा निर्माण झाली की या दोन्ही गोष्टी होतील. एका बाजूला कायदेशीर पाठबळ तुमच्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून मिळणार आहे आणि हे कायदेशीर पाठबळ जर मिळालं तर नव्या संरचना उभ्या होतील, नवीन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर त्याला निर्माण होईल आणि 2% जे गाडा अडलेलं आहे आता ते वेगानं पुढे सरकायला लागेल. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोक्युअरमेंट म्हणजे खरेदी, साठवणूक, वाहतूक प्रक्रिया, देशांतर्गत व्यापार आणि देशाबाहेरचा व्यापार, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आम्ही चतुरंग शेती म्हणतो, या शेतीच्या चारही बाजूनं विकासाला चालना मिळेल.
ही संपूर्ण 4 महिन्याकरता आता काय काय अडचणी आहेत, तर आता दोन प्रमुख अडचणी आहेत. एक, वांदा निर्माण झाला तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या तरतुदीतून तो सुटला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या तरतुदी ह्या परिपूर्ण नाहीत. आजचा जो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे हा फारसा कोणाशी चर्चा न करता तयार झालेला आहे. ते म्हणून कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय काय असलं पाहिजे हे काही अजूनपर्यंत पूर्णत्वास गेलेलं नाही. याच्यात विकास करण्यासाठी भरपूर जागा आहे, स्कोप आहे, त्याच्यात इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे. शेतकरी आणि ज्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो ते, उदाहरणार्थ मी एक सांगतो की आम्ही शेतकऱ्यांशी बरेच वेळेला असं पाहिलेलं की कंपन्या कॉन्ट्रॅक्ट करतात. सीड कंपन्यांचा तो अनुभव आहे की शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट करतात आणि शेतकरी जोपर्यंत बाजारातला भाव कॉन्ट्रॅक्टच्या भावापेक्षा कमी आहे तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टला जागतात. पण ज्या दिवशी बाजारातला भाव कॉन्ट्रॅक्ट पेक्षा जास्त होईल त्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट गेला खड्ड्यात, मी बाजारात माल विकणार असं म्हणून बाहेर पडतात. हे बरोबर नाही. बरं, तसंच जर बाजारातला भाव कमी असेल तर मी ज्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ते म्हणतात तू गेला उडत, मी बाजारातून विकत घेतो. या दोन्ही बाजूनं कॉन्ट्रॅक्ट जपण्याची एक परंपरा निर्माण करणं आणि एक पायंडा पाळणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टची व्हॅलिडिटी आणि पायसिटी पावित्र्य राखणं हे दोन्ही बाजूनी गरजेचं आहे. याच्यासाठी एक स्ट्रक्चर लागतं. आणि करप्ट मेकॅनिझम जर असेल, जर तहसीलदार किंवा मॅजिस्ट्रेट हा जर आमचे तंटे सोडवणार असेल तर मग ती व्यवस्था तर होतीच ना एपीएमसी मध्ये. ती करप्ट आहे म्हणून तर वांदे निर्माण झाले. बाकीच्या सगळ्या उद्योगांना कॉन्ट्रॅक्ट फॉलो जर झाला नाही तर सगळ्या कोर्टांची परंपरा सुप्रीम कोर्टापर्यंत जाता येतात. शेतकऱ्यांना मात्र तुम्ही परत महसुली अधिकाऱ्यांच्या हातात जर देणार असाल तर कॉन्ट्रॅक्टचं बलं होणार नाही. कॉन्ट्रॅक्ट रिझोल्युशनची मेकॅनिझम, मग ते भावाच्या बाबतीत असेल किंवा एखादी वस्तू निर्यात करायची का नाही करायची इथपासून असेल, याच्यावर डिस्प्यूट रिझोल्युशनची मेकॅनिझम ही अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने राबली गेली पाहिजे. तर मग या बाकीच्या पर्यायी व्यवस्था उभ्या राहतील. सरकारला आपली विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. ती आज तरी नाही असं, म्हणजे पुरेशी नाही असं मला वाटतं. कारण याला ऐतिहासिक कारण आहे. डब्ल्यूटीओच्या वेळेला हाच प्रश्न चालला होता की आर्बिट्रेशन होतं, एका ठिकाणी वस्तू फार पिकल्या किंवा तुंबून राहिल्या की त्यांचे भाव पडतात आणि दुसऱ्या ठिकाणी पुरवठा कमी असेल तर त्यांचे भाव प्रचंड होतात. हा समतोल राहावा यासाठी जागतिकीकरणामध्ये एक योजना होती की व्यापार खुला झाला पाहिजे. तीच कल्पना आता आपण शेती व्यापार खुला झाला पाहिजे या संदर्भात मांडतो आहोत. भाजपानं त्यावेळेला व्यापाराच्या खुलीकरणाच्या विरोधात भूमिका घेतली होती. आज शेतीच्या व्यापाराच्या बाबतीत तुम्ही व्यापाराच्या बाजूने आहात असं म्हटल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवायला थोडं कठीण जातं. हा भाग पहिला. दुसरा भाग, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढावं यासाठी आपण उपाययोजना करतो आहोत असं म्हणायचं. आणि गेल्या वर्षीचा कांद्याची आयात, नंतरची तुरी डाळीची आयात आणि आत्ताची ताजी कांद्याची परत आयात, निर्यात बंदी, हे काय दाखवतं? शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्याची परिस्थिती आली की सरकार नागरिकांच्या बाजूने निर्माण घ्यायला की बिगर शेती क्षेत्राच्या बाजूने परत मैदानात उतरतं आणि शेतकऱ्यावर अन्याय करायला लागतं. आत्ताचा कांद्याचा तर निर्णय फारच विचित्र आहे. नॉर्मली काय होतं, पहिल्यांदा निर्यातीवर जाणारं अनुदान बंद होतं, नंतर MEP मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जी असते ती वाढवली जाते आणि तरीही भाव कंट्रोलमध्ये नाही आले तर मग निर्यात बंदी लादली जाते. आणि निर्यात बंदी कशी असते, आजपासून सौदे बंद. आता आपण काय केलं, आज जहाजात जरी माल असेल, म्हणजे जहाजात चढवण्याच्या बेतात जरी माल असेल तरी निर्यात बंदी लागू केलेली आहे. म्हणजे घेतलेले सौदे, ट्रान्झिटमध्ये पाईपलाईन मध्ये असलेला कांदा आणि कंटेनरमध्ये भरलेला कांदा हा सगळा सरला. अशी जर का तुमची भूमिका असेल, सरकार एका हातानं म्हणतंय सरकार आपण भलं करू इच्छितो आणि दुसऱ्या हातानं असं म्हणतंय की आम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र ग्राहकांच्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत यांच्या फायद्याच्या यांच्या हिताच्या बाजूने आम्ही उभे राहू. थोडक्यात सरळ सरळ बोलायचं तर मतदाराच्या बाजूने सरकार विचार करत नाही, मतदारच असतील असं नाही, हे राजकारणच असतं. बहुतेक वेळेला हे राजकारण असतं. कारण सरकारला माहितीये की दरवेळेला निर्यात बंदीचे किंवा आयात बंदीचे जेव्हा निर्णय होतात ते निर्णय अंमलात यायच्या आधी भाव बदललेले असतात. प्रत्यक्षात त्याचा कधीही फायदा झालेला नाही. कुठल्याही आयात बंदी निर्यात बंदीचा फायदा कधीही प्रत्यक्षात झालेला नाही. गेल्या
30-40 वर्षाचा अनुभव असा आहे की हा सरकारी निर्णय अंमलात येऊन प्रत्यक्षात बाजारात कांदे किंवा तूर येईपर्यंत परिस्थिती बदललेली असते. थोडक्यात हे एक रिच्युअल हा इमोशनल मुद्दा होऊन राहिलेला आहे तेव्हा हे बदललं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आता तुम्ही जे म्हणाला की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालंय खरं, पण जोपर्यंत ह्या नव्या परिस्थितीतला हा बदल होणार नाही तोपर्यंत हे स्वातंत्र्य सरकारची भूमिका निर्दोषपणे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूला ठामपणे उभे आहोत हे सरकारच्या कृतीतून दिसलं पाहिजे. सरकारचं एक अंग त्याच्या विरोधात आणि एक अंग बाजूला असं चालणार नाही. शिवाय राज्य सरकारांच्या सहकार्याशिवाय हे पुढे जाणार नाहीये हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही प्रक्रिया स्लो आहे, पुढच्या 2-3-5 वर्षामध्ये पूर्णत्वास जाणार आहे. तेवढा धीरानं संयमानं आणि समजूतदारपणे कम्युनिकेटिव्ह राहून ही प्रक्रिया पुढे नेली पाहिजे तरच यात भलं आहे. कासोळे सर, खूप महत्वाची ही सगळी पार्श्वभूमी आज तुम्ही मांडली, त्यातले बरेच मुद्दे फारसे कधी चर्चेत आलेलेच नव्हते. खूप मोलाची माहिती तुम्ही दिलीत, तुमचे मनपूर्वक आभार. आणि आता आपण याच विषयाच्या आर्थिक पैलूकडे जाणार आहोत. भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित या कायद्यावर वेगवेगळ्या अंगाने चर्चा चालू आहे. दुर्दैवाने आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडची चर्चा प्रामुख्याने भावनिक पातळीवरती जास्ती होते. त्यातला रोकडा सवाल जो असतो तो आर्थिक विषयाचा, त्याच्याकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही किंवा तो विषय कसा अंधारात ठेवता येईल याचा प्रयत्न सगळ्याच बाजूने होत असतो. मला असं वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. शेतकऱ्यांचं हित आहे तर ते नेमकं कशात आहे आणि अहित असेल तर ते कशामुळे, याचा एक आढावा, याची झाडाझडती मला असं वाटतं घेतली पाहिजे. आणि ती एका तटस्थ नजरेतनं, एका उद्योजक नजरेतनं घेतली पाहिजे. आणि अशाच प्रकारचा हा धांडोळा घेण्यासाठी आज निमंत्रित केलेला आहे श्री संजय सोनवणी यांना. संजयजी पुण्यात असतात, ते साहित्यिक आहेत, ते कवी आहेत, सगळ्यात महत्वाचं ते उद्योजक आहेत. खूप वेगवेगळ्या मार्गाने ते व्यक्त होत असतात. त्यांचा आर्थिक विचार सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ते मांडतात आणि उद्योजकीय अशा प्रकारचा आधार असल्यामुळं यातली आर्थिक गणित हे चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. मी संजयजींचं स्वागत करतो. संजयजी नमस्कार. नमस्कार संजयजी, आजच्या या चर्चेत आपलं स्वागत. हा सगळा विषय आता जयजयी झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची काही ठिकाणी आंदोलनं चालू आहेत, काही ठिकाणी वाहवा चालू आहे. एक वर्ग याचं भरभरून स्वागत करतो आणि दुसरा वर्ग भरभरून विरोध करतो. कुठल्या तरी एका विचाराची चौकट मानणारी माणसं म्हणून त्यांची ही प्रकारची प्रतिक्रिया चालू असते. पण आपण थोडस खोलात जाऊया. यामागची आर्थिक गणित समजून घ्यायचा प्रयत्न मला असं वाटतं आपण जर केला तर तो आपल्या श्रोत्यांसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी महत्वाचा राहील. कारण त्यातला हा गाभा समजून घेणं मला असं वाटतं महत्वाचं आहे. आणि एका उद्योजक नजरेतनं तुमच्याकडे पाहत असताना, एक उद्योजक म्हणून तुमच्या प्रतिक्रिया मला या विषयावरच्या हव्या आहेत. वेगवेगळ्या अँगलची चर्चा चालू आहे, भलीभुरी चर्चा चालू आहे, पण एक विषय याच्यामध्ये फारसा कुठे दिसत नाही, तो म्हणजे शेतीला उद्योगाचा दर्जा द्या अशी एक खूप जुनी मागणी आपण ऐकत आलेलो आहोत. या कायद्यामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालाय असं तुम्हाला वाटतं? हा जोशी साहेब, यामुळे शेतीला काही उद्योगाचा दर्जा मिळालेला नाहीये. याचं कारण असं आहे की उद्योगाचे नियम जे आहेत, म्हणजे इतर इंडस्ट्रीला जे लागू पडतात, म्हणजे समजा इंजिनिअरिंग इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, त्याला लागणारे जे नियम आहेत तेच मग शेतीलाही लागायला पाहिजे, तर त्याला आपण उद्योगाचा दर्जा मिळाला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. परंतु लँड सेलिंग ऍक्टमुळे, जोपर्यंत लँड सेलिंग ऍक्ट आहे आणि एका शेतकऱ्याची जमिनीची मॅक्झिमम मर्यादा किती असावी हे जोपर्यंत पक्क ठरलेलं आहे तोपर्यंत तो उद्योगच होऊ शकत नाही. कारण मग तो त्याला तुम्ही मर्यादित बंधनामध्ये अडकवून ठेवलेला आहे. जर शेतीला उद्योग जर करायचा असेल ते केलं गेलंच पाहिजे. तर खरं म्हणजे लँड सेलिंग ऍक्ट हा आधी उडवायला पाहिजे. तो समाजवादी धोरणाचा परिपाक होता, त्यावेळेस कदाचित ते ठीकही होतं. कारण अनेकांकडे हजारो लाखो एकर जमीन वतनदाऱ्यातनं मिळालेल्या, सरदारक्यातनं मिळालेल्या होत्या, त्यामुळे कदाचित त्या काळात ते गरजेचं असेलही. परंतु एकदाच जमिनीचं फेर वाटप केल्याच्या नंतर, कुळ कायद्यानुसार कुळांना जमीन दिल्याच्या नंतर, मग कोणी किती जमीन घ्यावी, किती असावी याच्यावरच्या मर्यादा काढल्या जायला पाहिजे होत्या. त्या दुर्दैवाने काढल्या गेल्या नाही. आता हा जो कायदा आता नवीन झालाय, एक सेकंड फक्त, हा जो कायदा नवीन झालाय यातनं उद्योजक होण्याच्या शेतकऱ्याच्या वाटा मोकळ्या झाल्या.
पण शेती उद्योग होतो का तर शेती उद्योग त्यामुळे होत नाही, होऊ शकत नाही. ही अजूनही आपली काय म्हणू त्याला महत्वाची भारतीय समाज व्यवस्थेतली किंवा शेती व्यवस्थेतली ती तुटी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे यातला हा आता एक अँगल स्पष्ट झाला की कायद्यात बदल झाला आणि शेतकरी स्वतंत्र झाला असं म्हणत असला तरी शेतीला उद्योगाचा दर्जा मात्र अजून मिळालेला नाही. आता याच विषयात पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की यामध्ये दुसरी एक जी महत्वाची तरतूद आहे ती करार शेतीला मान्यता आता अधिकृतपणाने मिळाली. यातनं दोन्ही बाजूनी चर्चा होतीये की या करार शेतीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल किंवा शेतकऱ्यांचा फायदा होईल किंवा मग अदानी अंबानीच्या घशात सगळ्यांची शेती जाईल. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे, अशा चर्चेचं स्वातंत्र्य नक्कीच सगळ्यांना आहे. पण एक महत्वाचा पैलू मला असा विचारायचा आहे की या करार शेतीच्या संदर्भात भारतीय शेतकरी, कारण याच्या आधी पण करार शेतीचे काही प्रयोग भारतात नक्कीच झालेले आहेत, वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये गेलेले आहेत, साधारणपणे याचा जो फीडबॅक आहे तो फारसा समाधानकारक नाही असं दिसतंय. पण मला तुम्हाला विचारायचं असं आहे की करार शेतीच्या बद्दल भारतीय शेतकरी गंभीर आहे का, गंभीर होता का, किंवा ही जी शेतकऱ्यांच्या जमिनी हे जमीनदार कारखानदार बळकावतील अशी एक भीती व्यक्त केली जाते ही खरी ठरण्याची शक्यता या सगळ्याच्या किती आहे? महत्वाची एक गोष्ट आपण समजून घेऊया की छोट्या छोट्या प्रमाणावर करार शेती पूर्वीपासून होत होती, आताही होते आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने होते आहे. पण आकडेवारीमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये त्याबद्दल कधीही माहिती येत नाही. नंबर वन, काही बदमाश कंपन्या असतात त्यांच्याबद्दल बोंबाबोंब जास्त होते, वृत्तपत्र बाजी पण मोठी होते, त्यामुळे करार शेती बदनाम झालेली आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग असता की करार हा उभय पक्षी असतो, एक पक्षी नसतो. आपल्याकडे जर आपण उद्योगांचा सुद्धा जर पाहिलं तर दर्जाच्या बाबतीत आपण काटेकोर नसतो आणि करार शेती केला म्हणजे आपण जे काही उत्पादित करू ते तसंच्या तसं त्याचप्रमाणे समोरच्या पार्टीने विकत घेतलंच पाहिजे असा काहीतरी एक चुकीचा समज शेतकऱ्यांमध्ये म्हणा किंवा उत्पादकांमध्ये म्हणा हा दुर्दैवाने आपल्याकडे निर्माण झालेला आहे. त्यामुळे करार शेती म्हणजे नेमकं काय याचं जे सामाजिक ट्रेनिंग किंवा शेतकऱ्यांचं ट्रेनिंग जे व्हायला पाहिजे होतं किंवा व्हायला हवं आहे ते करण्याची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. कारण करारामध्ये होतं काय की करार करणारा जो ग्राहक आहे ग्राहकाच्या ग्राहकाच्या गरजा आहेत, त्याच्या स्वतःच्या लिमिटेशन्स आहेत आणि उत्पादकाच्या समजा त्याचे काही लिमिटेशन्स आहेत किंवा काही प्लस पॉईंट्स आहेत. या दोघांचा संगम कसा साधता येईल, याप्रमाणे करार कसा व्हावा यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा तेवढं प्रशिक्षित करण्याची आपल्याकडे खरोखरच नितांत आवश्यकता आहे. करार शेती ही वाईट असूच शकत नाही, ती नाहीच आहे, किंबहुना ती फायद्याची असू शकते. फक्त आता बार्गेनिंग पॉवर जी आहे, बार्गेनिंग पॉवर कोणत्याही व्यवसायाला त्याचा नियम लागू पडतो. तुम्ही बार्गेन कसं करता आणि क्वालिटी काय देता आणि त्यात ते मेंटेन कसं करता थ्रू, म्हणजे पहिले 10 पोती मी चांगला माल दिला आणि नंतर 10 पोती बोगस भरले किंवा भेसळ भरली अशा पद्धतीचा जे उद्योग होता आणि ते होतात जोशी साहेब, दुर्दैवाने ही जी अंगभूत लबाडी जी आहे आपल्या भारतीय समाजामध्ये ती कुठेतरी या करार शेतीमध्ये आपल्याला फार मोठ्या अडचणीत आणते आणि खरी प्रगती होऊ देत नाही. त्यामुळे क्वालिटीवर लक्ष असणं, उभयपक्षी करार पार पाडला पाहिजे याची जाणीव असणं आणि त्या जबाबदारीनेच उत्पादन आणि पुरवठा ही जबाबदारी जर शेतकऱ्यांनी उचलली आणि वेळेवर पेमेंट देणं ही जबाबदारी जर घेणाऱ्याने पार पाडली तर त्याच्यामध्ये अडचणीचं काही कारण नाही. कारण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणेच जो कोणी करारचा भंग करतो तो शिक्षेला पात्र ठरतो हे उघड आहे. त्यामुळे करार शेती तोट्याची कशी असू शकेल ती असू शकत नाही. फक्त त्यासाठी दोन्ही पक्षांनी किंबहुना शेतकऱ्यांनी आपल्या बाजूने नीट गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या पार पाडल्या पाहिजेत, तर ती करार शेती निश्चितच फायद्याचं जाईल. किंबहुना करार शेती हे जे उद्योग आहेत जे प्रोसेसिंग इंडस्ट्री जी आज कमी आहे भविष्यात होणार आहे किंवा मॉल्स आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा करार शेती फायद्याची जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा फायद्याची जाणार आहे. पण मग यात इंडिव्हिज्युअल शेतकरी हे करार करणार आहे की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आता नवीन एक जी चळवळ सुरू झालेली शेतकरी बचत गट किंवा शेतकऱ्यांचे गट प्रोसेस इंडस्ट्रीज अशा सगळ्या प्रकारांना शेतकरी आता एकत्र येत आहेत, तर या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कंपन्यांच्या सोबत अशा प्रकारचा डील करणं हे उपयोगाचं ठरणार आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांनीच कंपन्या फॉर्म केल्या पाहिजे. मी जे पुस्तिका लिहिली होती कॉर्पोरेट व्हिलेज नावाची त्याच्यामध्ये उत्पादक विक्रेते यांनी खरोखरच पब्लिक लिमिटेड कंपन्या फॉर्म करून त्याला मग एकतर व्यापक स्वरूप येतं
क्वांटिटी जास्त मिळते आणि करारामध्ये एक ज्याला आपण अपर हँड म्हणतो तो मिळू शकतो. ते फायदे ही कंपनी स्वरूप किंवा गट स्वरूप दिल्याखेरीज ते शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपली व्यवस्थापन पद्धती बदलावी लागेल. आता शेतकऱ्यांची पद्धती जोशी साहेब आहे एकल व्यापारी जसा असतो की तोच नांगर चालवणार, तोच पेरणी करणार, कोणतं उत्पन्न उत्पादन घ्यायचं तोच ठरवणार आणि कुठे विकायचं हे सुद्धा तोच ठरवणार. आता एक माणूस सगळीकडे एक्सपर्ट असू शकत नाही हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि आधुनिक जगाची जी व्यवस्थापन पद्धती आहे आजची ती कॉर्पोरेट पद्धत जी आहे ती आपल्याला शेतीमध्ये आणावीच लागेल. शेतकऱ्यांनी जर आणली नाही तर मग ही जे भीती व्यक्त करतात अडाणी अंबानी ते येणारच ना. शेवटी जागा भरून काढायला, पोकळी भरून काढायला कुणी ना कुणी येणारच आहे. तुम्ही कोणावर असा दोष नाही लावू शकत. अडाणी अंबानी तुम्ही दोष का देतात? ते जर पैसे कमवत असतील, ते जर श्रीमंत होत असतील तर त्यांचा राग का करतात? मला ही गोष्ट कळत नाही. आपल्याकडे ह्या साधू संतांनी जे शिकवलंय आपल्याला, गरिबीचं जे उदात्तीकरण आपण जे करून ठेवलेलं आहे समाजवादाने, गरिबीचं भयंकर उदात्तीकरण करून ठेवलेलं आहे आपले चित्रपट सुद्धा तसेच. त्यामुळे श्रीमंताकडे अत्यंत तिरस्काराने घुणेने पाहिजे एक सवय लागलेली आहे. ती सवय कुठेतरी बदलायला पाहिजे कारण शेवटी पैसा प्रत्येकालाच मिळवायचा आहे. म्हणजे अगदी रस्त्यावरचा जो उभा असतो भीक मागणारा त्याला सुद्धा पैसेच मिळवायचे असतात. तो काय उगीच उभा नसतो तिथे. बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टीकडे आता आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला नवीन जगाचे नवीन नीती नियम हे अंगीकारले पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा ट्रेनिंगची गरज आहेच. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांनी एकत्र येणं, संघटित होणं, आपले हित जोपासण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणं आणि या अशा रचनात्मक पद्धतीने पुढे जाणं. प्रत्येक वेळी सरकारकडे हात पसरून सरकार प्रत्येक वेळी तुमच्या हातावरती काही देईलच असं नसतं. तुम्हाला स्वतःच्या बळावरती उभं राहावं लागेल आणि स्वतःच्या बळावरती तुम्ही उभं नाही राहिला तर या मोठ्या कंपन्या तुमच्यापर्यंत पोहोचणार हे सत्य आहे. पण आता संजयजी याला जोडून मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत शेतीमालाला आवश्यक वस्तू कायद्यामध्ये गृहित धरण्यात आलेलं होतं. या कायद्यानुसार ते बंधन आता दूर झालेलं आहे आणि शेतकरी सगळ्या प्रकारची ही कामं करू शकतो. आता ते निर्यात करू शकतील वगैरे वगैरे. पण याला जोडून मला दुसरा प्रश्न उद्योगाच्या अँगलने हा विचारायचा आहे की आता हे बंधन दूर झाल्यामुळं याच्या आधी काय व्हायचं की एखादा कोणीतरी उद्योजक असायचा जो शेतकऱ्यांचा माल आपल्या जवळ घ्यायचा, त्याच्यावरती प्रोसेस करायचा आणि विकायचा. आणि हा कायदा असा वेगळ्या प्रकारचा होता की त्याच्यावरती साठेबाजी नियंत्रण अशा प्रकारे सुद्धा कारवाई व्हायची आणि तो उद्योजक त्यात खलास होऊन जायचा. या कायद्यामुळं किंवा या कायद्यातल्या बदलामुळं ही जी काही साठेबाजीची कर्म लावून कारवाया व्हायच्या त्या बंद होऊन ऍग्रो प्रोसेसचा जो काही उद्योग आहे त्याला चालना मिळू शकेल तशा दृष्टीने आपण याच्याकडे बघू शकू का? जोशी साहेब, दोन गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर समाजवादाचं जे तत्व अंगीकारलंय भारत सरकारने ते अत्यंत विघातक आहे. जरी हा कायदा रद्द केला, आता कांद्याचाच आपण काय झालंय पाहिलं, हा कायदा रद्द केलेला असूनही कांद्याच्या निर्यात बंदी करण्यात आली. सरकारच्या हाती अध्यादेश काढण्याचे अधिकार असल्यामुळे कोणत्याही शेती उत्पादनावर कधीही अशी बंदी येऊ शकते आणि उद्योजक अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात मोठा धोका कोणता आहे आपण म्हणता ते सगळं तत्व अत्यंत बरोबर आहे. परंतु सरकारचा हस्तक्षेप जो आहे समाजवादाने करू दिलेला, तो हस्तक्षेप जोपर्यंत 0% येत नाही, कारण ते अधिकारच सरकारचे नष्ट केले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा किंवा प्रोसेस इंडस्ट्री किंवा शेतकऱ्यांचा जो खऱ्या अर्थाने फायदा आहे. समजा मला आता ही परवानगी मिळालेली, कुणी आता पॅन कार्ड असणारा माणूस शेत व्यापार करू शकतो. म्हणजे मला जर असं वाटलं की मी ऑस्ट्रेलियामध्ये एक ट्रक लावून विकू शकतो तर मी विकत घेऊन तो पाठवू पण शकतो. ही गोष्ट बरोबर आहे. परंतु तो बंदरावर गेल्यानंतर जर सरकारचा अध्यादेश आला आणि माझा माल जर त्याचा अडकून पडला तर काय, ही भीती आणि ही टांगती तलवार जर माझ्या डोक्यावर असेल तर मी त्या व्यवसायातच पडणार नाही. म्हणजे शेतकऱ्याचा शेवटी फायद्याचा जो मार्ग आहे तो खुला करतो आपण एकीकडं, दुसरीकडे अध्यादेशाची शक्ती आपल्या हातात ठेवतो आणि ती टांगती तलवार ठेवतो. ते आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल. त्याशिवाय याचा खरा फायदा ज्याला आपण म्हणतो तो होत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, आवश्यक वस्तू कायदा 100% रद्द होण्याची अत्यंत गरज आहे. कोणत्याही वस्तूच्या व्यापारावर, आयात निर्यातीवर कसल्याही प्रकारचं बंधन असता कामा नये. पूर्वी स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी शेतीला काही सरकारी MSP नव्हती, आयात निर्यात करत शेतकरी करतच होते. म्हणजे शेतीचं तसं काही अडलेलं नव्हतं. शेतीचं अडायला कधीपासून लागलं, सरकारचा हस्तक्षेप वाढला
त्यामुळे शेतीचं नुकसान व्हायला लागलं असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे सरकार उपकारक नव्हतं ठरलेलं, आवश्यक वस्तू कायदा आणून ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा अपकारक ठरलं, किंवा आवश्यक वस्तू कायद्यामुळे ग्राहकाला स्वस्तात मिळत होतं अशा काही भाग नाहीये. शेवटी मागणी पुरवठा संबंधांमध्ये दलाल आहे, साठेबाज होते आहेत, ते राहणार, आपली व्यवस्था अशी असते. ही साठेबाजी जरी कायद्याने बंद असली तरी बेकायदेशीर मार्गाने साठेबाजी करणारे असतातच आपल्याकडे. हा कायदेभंग मुळात ते कायदेच कशाला पाहिजे, ते कायदेच करू नका, साठेबाजी कशाला करू नका. खऱ्या अर्थाने सरकारची याच्यातली दखल पूर्णपणे बंद होणं जास्ती गरजेचं आहे. आणि हा कायदा जरी बदलला असेल किंवा नवीन कायदा आला असेल तरी त्याचं आश्वासन, ठोस आश्वासन अजूनही मिळत नाही की सरकार यावर हस्तक्षेप करणार नाही. शेवटाकडे जाताना मला संजयजी तुम्हाला असं विचारायचं आहे की एकूण सगळा हा घटनाक्रम बघता, कायद्यातली कलम बघता, शेतकरी स्वतंत्र झालाय असं एक चित्र याच्यामधनं स्पष्ट होत आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळत असताना एक जो प्रश्न विचारला जात होता की भारतीय हे स्वातंत्र्य पेरायला समर्थ आहेत का, तसाच एक प्रश्न या कायद्याच्या बद्दलही मला अनेकांना हा पडलेला आहे की भारतातला शेतकरी अशा प्रकारचं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी तेवढा समर्थ आहे का, त्यांना स्वतःमध्ये कुठले बदल करणं गरजेचं आहे. आजची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि अवस्था आपण बघत असतो, एका बाजूला महाराष्ट्राच्याच एका बाजूला विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या आहेत, त्याच महाराष्ट्रात दुसरीकडे कोकणात एकही आत्महत्या नाहीये. मग ही शेतकऱ्यांची मनोवृत्ती मला असं वाटतं त्यातला एक महत्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांमध्ये नेमके कोणते बदल शेतकऱ्यांच्या मनोवृत्तीत, शेतकऱ्यांच्या धोरणात, शेतकऱ्यांच्या एकूण अंमलबजावणीत नेमके कुठले बदल आवश्यक आहेत की त्यामुळं त्यांना हे स्वातंत्र्य पेलता येईल आणि खरोखर ते धनसंपन्न होतील. जोशी साहेब, मी अत्यंत नम्रपणे अभिमानाने आपल्याला सांगू इच्छितो की जगातली सर्वात प्राचीन शेतीचा पुरावा भारतात मिळालेला आहे, मेहरगड येथे. म्हणजे भारतीय शेतीला किमान 9000 वर्षाची परंपरा आहे आणि या 9000 वर्षात भारतीय शेतीने भारतीय अर्थव्यवस्थेला, भारतीय संस्कृतीला, धर्मसंस्कृतीला अत्यंत कौशल्याने आणि समर्थपणे पेललेलं आहे. त्यामुळे भारतीय शेतकरी समर्थ आहे की नाही हा खरं तर प्रश्न उपस्थित होऊ नये हा शेतकऱ्यांवर दाखवलेला अविश्वास आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे शेतकरी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेस समाजवाद भारतात नव्हता किंवा हे MSP नव्हतं, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये वैविध्य नावाचा प्रकार फार प्रचंड होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, होळकर नावाचा एक होळकर नावाचा एक ब्रिटिश कृषीतज्ञ भारतात 1910 साली आला होता. त्याने भारतीय शेतीची पाहणी केली आणि त्याने हे म्हटलं की भारतीय शेतकऱ्याने एवढा कुशल शेतकरी आपल्याला युरोपमध्ये सुद्धा दिसणार नाही हा त्याचा अहवालच सांगतो. एकट्या वांग्याच्या 4500 प्रजाती भारतीय शेतकऱ्याने विकसित केल्या होत्या. म्हणजे जैव वैविध्य ज्याला आपण म्हणू ते अचाट होत. नंतर झालं काय की MSP मुळे झालं असं की शेतकरी ज्या गोष्टींना हमीभाव आहे त्या गोष्टींच्या उत्पादनाच्या मागे लागले. शेजाऱ्याने कांदा पिकवला, आपणही कांदा पिकवा या वृत्तीची एक सवय लागली आणि सरकार कोणत्या ना कोणत्या वेळी आपल्या मदतीला येणारच आहे याचा एक बॅक ऑफ माइंड ऍश्युरन्स आल्यामुळे, किंवा वीज बिल माफी करेल, पाणीपट्टी माफी करेल, पॅकेज देईल, कर्ज माफी करेल, या सर्व याच्यामुळे आपण शेतकऱ्यांची मानसिकता विकलांग केली. ही विकलांग मानसिकतेतनं शेतकऱ्याला जर सोडवायचं असेल तर हे MSP हा भाग जो आता तो भांडत चाललंय, MSP चं काय हा MSP बंद करा. शेतकरी आता मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं भरमसाठ पीक घेतलं जातं, तेवढी भारताला गरजही नाही, त्याची प्रक्रिया उद्योगही नाही. उदाहरण मी म्हणून देतो, असे अनेक पिकं अशी आहेत की ज्याची भारताला खरोखर गरज एवढी नसते पण ती उत्पादित केली जातात कारण MSP असते. त्यामुळे होतं काय, भाव पडणं हे अपरिहार्य होतं. शेवटी विकत सरकार घेतं, सरकार साठवण्याची क्षमता नसते, तो वाया जातो, सडतो आणि मग शेवटी नुकसान कोणाचं होतं, नुकसान खरं सांगायचं म्हणजे इनडायरेक्टली शेतकऱ्यांचंच होतं, पण ते आपल्या नीटपणे लक्षात येत नाही. हा कायदा आल्यामुळे मी तर म्हणतो MSP नष्ट करून टाका, MSP सुद्धा ठेवू नका, मग शेतकरी पीक पद्धतीत वैविध्य आणू शकते नंबर वन, मग त्यांना डिमांडही मिळू शकते आणि डिमांड मिळाली तर स्वाभाविकपणे फायदाही मिळतो, हे उघड आहे. ग्राहकाची पर्वा शेतकऱ्याने का करत, ग्राहकाची पर्वा शेतकरी करू नये, ज्याला गरज आहे तो घेणारच आहे. जर मला मल्टिप्लेस मध्ये जाणं परवडत मी जाणार आहे, नाही परवडत नाही जाणार,
तसंच शेतमालाचं सुद्धा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्याला परवडतं त्यानेच घ्यावं. सरकारला काय काळजी कांदा लोकांनी किती भावात त्याला मिळावा, हे सरकारने काळजी करण्याचं कारण नाहीये आणि मध्यम वर्गाने त्याच्याबद्दल ओरडा करण्याचं कारण नाहीये. परंतु आपण मनोवृत्तीच अशी बनवली, ही मनोवृत्ती फक्त शेतकऱ्यांची नाही बनवायची आपल्याला, ही तुम्हाला सांगतो या मध्यम वर्गाची, उच्च मध्यम वर्गाची मानसिकता आपल्याला या समाजवादी जोखडातनं, परतंत्रतावादी धोरणातनं ही सगळीच मानसिकता साफसूफ करावी लागेल, त्याला एक योग्य दिशा द्यावी लागेल. आणि एक प्रबळ मनाचा जर समर्थ भारतीय नागरिक, त्या शेतकरी आले सर्वच आले, म्हणजे पशुपालक सुद्धा आले, मध्यमवर्गीय असो उच्च मध्यमवर्गीय असो, या मानसिकतेवर जे समाजवादाचं जोखड बसलेलं आहे, हे जोखड जोपर्यंत दूर होत नाही आणि गरजेप्रमाणेच तुम्ही विकत घ्या, लोक विकत घेणार आहे, कांदा स्वस्त आहे म्हणून काय लोक 100 किलो कांदा रोज खाणार नाहीयेत, गरजेप्रमाणेच घेणार आहे, मग लोकांनी शेतमालाचा भाव वाढला म्हणून तक्रार करण्याचे कारण नाहीये. सरकारने सुद्धा कशाचा भाव काय असावा यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाहीये. किंबहुना व्यापार करणं हे सरकारचं कधीही कधीही काम नसतं, मग त्या कामामध्ये सरकारने दखल द्यावी का, हा खरा प्रश्न आहे. पुन्हा मी इथे येथेच होतो की अदानी अंबानी नुसतं हे म्हणून चालणार नाही. अदानी अंबानी होण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे त्या त्या लेवलवर. ते करण्यासाठी तुम्हाला उद्योग व्यवसायाकडे बघायची दृष्टी बदलली पाहिजे आणि शेती सुद्धा उद्योगच आहे, व्यवसायच आहे, त्याप्रमाणे त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात प्राचीन काळापासून आपल्याकडे जे बोललं जातं की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, मधल्या काळात हा क्रम बरोबर उलटा झालेला होता. कदाचित या सगळ्या बदलामुळे हा क्रम परत एकदा सुलटा होईल आणि ही शेती परत एकदा उत्तम शेती म्हणून ओळखली जाईल आणि पुन्हा एकदा एक नव्या प्रकारची ही कृषी आधारित अर्थव्यवस्था या भारतामध्ये प्रस्थापित होईल अशी एक आशा या निमित्ताने निर्माण झाली असं वाटतंय. शेतकऱ्यांना स्वतः बदल करायला लागतील, सामान्य माणसाला स्वतःमध्ये बदल करायला लागतील. 10-15-20 वर्षापूर्वी केव्हा तरी सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असताना मार्केटमध्ये अचानक कांदा 70 रुपये किलो झाला आणि त्यांचं सरकार गडगडलं. त्या दिवशीपासून आजपर्यंत दिल्लीत भाजपचं सरकार कधी येऊ शकलं नाही आणि त्या कांद्याचा धसका या सगळ्या देशभरातल्या राज्यकर्त्यांनी इतका घेतला की कुठं काही खुट्टं झालं की ते कांद्याच्यावरती निर्यातबंदी घालून टाकतात आणि कांदा स्वस्त करतात. काहीतरी हा लोकानुनयाचा प्रकार आहे, हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत. अगदी रोखठोक अशा प्रकारे आर्थिक व्यवहार प्रॉपरली झाले पाहिजेत, उत्पादनावर आधारित खर्च मिळाले पाहिजेत. कमाईप्रमाणे प्रत्येकाला खरेदीची मुभा जशी मिळते तशीच उत्पादनाप्रमाणे खर्चाची मुभा आता मिळाली आहे. सगळी नियंत्रण हटली पाहिजेत आणि सामान्य माणसाने पण एरवी जे शेतकऱ्याच्या नावाने गळे काढतात त्यांनी शेतकऱ्यांना आता या बाबतीत सुद्धा सहकार्याचं धोरण ठेवलं पाहिजे की वाढत्या किमतीचा कांदा, वाढत्या किमतीचे बटाटे, वाढत्या किमतीचं धान्य खरेदी करण्याची तयारी सामान्य माणसाने ठेवायला काही हरकत नाही. कारण एका बाजूला तुम्ही 7वा वेतन आयोग मागता, दुसरीकडे शेतकऱ्याला मारता, हे सुद्धा तसं उपयोगाचं नाही. खूप मोठे बदल या सगळ्या कायद्यातनं अपेक्षित आहेत आणि भारतात या निमित्तानं काही एका नव्या परिवर्तनाचं पर्व सुरू होत आहे असं वाटतंय. हे सगळं बरोबर आहे की चूक आहे, उपयोगाचं आहे की निरुपयोगाचं आहे, विरोधकांचे आरोप खरे आहेत की सरकारचं म्हणणं खरं आहे, हे समजायला 5-1 वर्ष जायला लागतील. तोपर्यंत आपल्याला वाटत आपण आज इथंच थांबूया. धन्यवाद संजय जी, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. नमस्कार.